मऊ लुसलुशीत भरपूर सारण भरून देखील अजिबात न फुटणारा न फाटणारा आलू पराठा विशेषतः हिवाळ्यामध्ये तुम्हालाही खायला आवडतो का? हेच आलू पराठे खूपच जास्त चविष्ट झाल्यामुळे मुले आणि नवरोबा मस्त असे तारीफ करत करत पोटभर खात आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि तोंडभरून केलेलं कौतुक जर तुम्हालाही ऐकायचं असेल तर आजची ही परफेक्ट रेसिपी तुमच्याकरिताच आहे. सकाळच्या नाश्त्याकरिता थंडीमध्ये आवर्जून खाल्ला जाणारा गुबगुबीत मस्त असा मऊ लुसलुशीत तोंडात जाताच विरघळणारा आलू पराठा. बऱ्याचदा आपण हॉटेलमध्ये हे आलू पराठे खातो. खूपच चविष्ट असतात, भरपूर सारं सारण असतं, परंतु तरी देखील हे पराठे अजिबात फुटलेले नसतात. तर यामागचं कारण त्याकरताच्या आवश्यकतेच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग लगेच या साध्या आणि सोप्या कृतीला सुरुवात करूया. नमस्कार, मी तेजस्वी खाद्यप्रेमी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करतो. सर्वात पहिले बटाटे उकडून घेणार आहोत, त्याकरिता एक कुकर घेतलंय, त्यामध्ये एक ग्लास पाणी ठेवून एक स्टँड ठेवलं. आता यावर ठेवूयात एक जाळीदार झाकण, जी आपण दूध झाकण्याकरिता वापरतो ना ती. जर ती नसेल तर तुम्ही कोणतीही चाळण घेऊ शकता. यामध्ये गरजेनुसार बटाटे ठेवायचेत, कुकरचं झाकण लावायचं आहे आणि फुल गॅसवर दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या. आता या ठिकाणी मी बटाटे उकडवण्याकरिता जाळीदार झाकणाचा वापर करायला सांगितला, याचं कारण म्हणजे बटाटे उकडवल्यानंतर कुकरच्या तळाशी असलेलं पाणी या बटाट्यांवर येत नाही, यामुळे बटाटे जास्त ओलसरही होत नाही आणि अतिप्रमाणात देखील शिजत नाही. आलू पराठ्यांची सर्वात पहिली आणि महत्त्वाची टिप्स म्हणजे आपल्याला हे बटाटे जास्त प्रमाणात उकडवून घ्यायचे नाही आहेत, फक्त मऊसूत शिजले जायला हवेत. दोन शिट्ट्या झाल्यानंतर आता कुकर थंड करून घेतला आहे. कुकरमधील वाफ सोडून बघूयात, अजिबात वाफ नाही आहे. झाकण खुलून बघते तर बघा, आपल्या या झाकणावर अजिबात पाणी आलेलं नाही आहे, त्यामुळे बटाटे जास्त ओलसर न होता अगदी व्यवस्थितरित्या फक्त मऊ होईपर्यंत उकडले गेले आहेत. कारण बटाटे जर जास्त ओलसर झाले, मऊसूत शिजले गेले, तर यामुळे आपलं बटाट्यांचं सारण जास्तच ओलसर तयार होतं, यामुळे देखील आपले आलू पराठे लाटतानीच फुटता आणि त्याचसोबत असे मस्त मऊ लुसलुशीत तयार होत नाही. बटाटे थंड झाल्यानंतर लगेचच सोलून घेऊयात. लक्षात घ्या, सारण करण्याकरिता आपल्याला हे बटाटे छान असे थंडच करून घ्यायचे आहेत. ही झाली आपली सारणाची दुसरी टिप्स. आता मी कणिक कशी भिजवायची ते पहिले सांगते, कारण आलू पराठे असू द्यात किंवा पुरणपोळी, याकरिता आपण हे पीठ कसं मळतो ना हे फार महत्त्वाचं असतं. तसं तर ही कणिक मी बटाटे उकडायला ठेवण्या अगोदरच मळून घेतलेली आहे, पण ही स्टेप मी तुम्हाला नंतर दाखवते, कारण मला कणिक डिटेलमध्ये तुम्हाला कशी मळायची ते दाखवायचं होतं. कणिक भिजवण्याकरिता 2 कप गव्हाचं पीठ छान असं चाळून घेतलं आहे. चाळलेलं पीठ वापरलं की आपली कणिक छान अशी सॉफ्ट तर भिजतेच, पण यामध्ये जास्त तर लवचिकपणा येतो. चवीनुसार मीठ घातलं. आता थोडं करत पाणी घालूयात आणि छान अशी पीठ किंवा कणिक तिंबवून घेऊयात. पराठ्यांकरिताचं कणिक असू द्यात किंवा मग पुरणपोळीचं, आपल्याला हे सॉफ्टच मळायचं असतं, ना जास्त घट्टसर असावं ना अतिप्रमाणातच सैलसर असावं. जर तुम्ही ही कणिक अतिप्रमाणात घट्ट मळली ना, तर नक्कीच तुमचा पराठा फुटतोच फुटतो आणि त्यासोबत अजिबात सॉफ्ट तयार होत नाही. त्यामुळेच तर मी तुम्हाला सांगितलं, आपला आलू पराठा बनवण्याकरिता कणिक आपण कशी भिजवतो आहे ना, यावरच आलू पराठा कसा बनणार आहे हे डिपेंड करतं. तर बघा, अगदी व्यवस्थितरित्या अगदी छान असं मळून घेतीये. कणकेचा मऊसूत गोळा तयार झाला की ही कणिक मऊ करण्याकरिता थोडंफार तेल देखील तुम्ही वापरू शकता. या तेलामध्ये पुन्हा एकदा ही कणिक छान अशी तिंबवून घ्यायची. तर बघा, साधारणतः या कन्सिस्टन्सीची, ना जास्त पातळ ना जास्त घट्टसर, अगदी मीडियम सॉफ्ट डो मी मळून घेतला आहे. आता यावर झाकण ठेवूयात आणि कमीत कमी 15 मिनटाकरिता ही भिजण्याकरिता साईडला ठेवून देऊयात. कणिक भिजतीये तोपर्यंत आपण बटाट्याचं सारण बनवून घेऊयात. सुरुवातीला एक छोटंसं वाटण बनवून घ्यायचं आहे, त्याकरिता 1/2 चमचा बडीशोप, 1 चमचा जिरे, 15 ते 20 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं, 6 ते 7 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कढीपत्त्याची पाने घेतली. संपूर्ण साहित्य या मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे आणि अजिबात पाणी न घालता छानसं वाटण तयार करून घ्यायचं आहे. या वाटणामुळे ना आपल्या आलू पराठ्यांना चव अगदी भन्नाट येते, त्यामुळे तुम्ही या वाटणामध्ये बडीशेप आणि जिरे आवर्जून घाला. कच्चीच बडीशेप आणि जिरे घेतले होते. आपलं वाटण या ठिकाणी तयार झालं आहे. बटाटे देखील छान असे थंड झाले आहेत. आता हे बटाटे पहिले छान असे मऊसूत मॅश करून घेऊयात. हवं तर तुम्ही किसणीने देखील किसून घेऊ शकता. फक्त या बटाट्यांच्या गाठी राहायला नकोयत एवढी मात्र काळजी घ्या.
यामुळे ना बटाटा पराठा लाटतानी फुटू शकतो. बटाटा अगदी मऊसूत असा मॅश झालाय, लगेच यामध्ये वाटण घालायचं. हवं तर तुम्ही या वाटणाला हलकीशी फोडणी देऊन देखील घेऊ शकता, म्हणजेच तेलामध्ये थोडंसं परतवून घेतलं तरी देखील चालणार आहे, किंवा असंच कच्चं घातलं तरी देखील चालेल. आता गरजेनुसार इतरही सुकं साहित्य घालूयात, जसं की पाव चमचा हळद, एक चमचा टेस्ट छान येण्याकरिता धणा पावडर, चवीनुसार मीठ. मीठ वाटणात अजिबात घालायचं नाही, नाहीतर मग मिरचीला पाणी सुटतं, त्यामुळे मीठ हे अशा पद्धतीने सर्वात शेवटीच घालायचं. आणि अर्धा चमचा अमचूर पावडर, अमचूर पावडरऐवजी चाट मसाला घातला तरी देखील चालेल. थोडीशी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर, हिरवी कोथिंबीर फारच स्वस्त बाजारात मिळते, जास्त प्रमाणात वापरली तरी देखील चालेल. व्यवस्थित संपूर्ण जिन्नस मिक्स करून घेऊयात. हळद थोडी जास्त प्रमाणात घातली तरी देखील चालते, यामुळे पराठ्यांना रंग देखील मस्तच येतो. तर बघा, अजिबात पाणी न सुटता मऊसूत असं आपलं सारण तयार झालंय, अजिबात हातांना चिकटत नाहीये. तरी देखील काही वेळेला ना पराठे लाटायला उशीर झाला तर या सारणाला पाणी सुटू शकतं. अशा वेळेला या सारणामध्ये 2 ते 3 चमचे छान असं भाजून घेतलेलं बेसन पीठ घालायचं. भाजलेल्या बेसन पिठामुळे आलू पराठ्यांना छान अशी खमंग टेस्ट तर येतेच, पण त्याचसोबत यामध्ये जर जास्त प्रमाणात मॉइश्चर असेल, मिश्रण आपलं ओलसर झालेलं असेल, तर ते घट्ट होण्याकरिता देखील मदत होते. आता आपलं हे सारण बघा ना, आपली कणिक किंवा जे पुरण असतं ना ते किती छान असं कोरडं असतं, अगदी सेम पद्धतीने तयार झालं आहे. आता याचे आपण छोटे छोटेसे गोळे तयार करून घेऊयात. यामुळे ना आलू पराठे लाटताना आपले हात अजिबात भरत नाहीत, पराठे लाटायला देखील सोपं पडतं आणि एकसारखं सारण संपूर्ण पराठ्यांमध्ये भरलं जातं. या गोळ्यांना हलकासा पसरट शेप द्यायचा, म्हणजे मग सारण भरायला जास्त आणखी सोपं पडेल. तर बघा, संपूर्ण सारणांचे छोटे गोळे तयार करून घेतलेत. या आलू पराठ्यांमध्ये खास करून माझ्या मुलाला हे बटाट्याचं सारण जास्त हवं असतं, त्यामुळे सारणाचे थोडेसे मोठ्याच आकाराचे गोळे बनवून घेतले. आता इकडे बघा, आपलं कणिक किती छान असं मऊसूत भिजलं गेलं आहे. पीठ हातात घेतल्याबरोबरच तुमच्या लक्षात आलं असेल यामध्ये किती छान असा चिकटपणा देखील आलेला आहे. पुन्हा एकदा हे छान असं मळून घ्यायचं, ज्यामुळे यामध्ये आणखी जास्त लवचिकपणा येतो, पीठ आणखी जास्त सॉफ्ट तयार होतं. आता आपण जेवढं सारण घेतलं आहे ना त्यापेक्षा थोडासा छोटा या कणकेचा गोळा घ्यायचा, तर बघा साधारणतः या साईजचा. आता हा उंडा पहिले हातांवर गोल करून घेऊयात, नंतर याची आपल्याला खोलगट वाटी बनवून घ्यायची आहे. तर बघा, सारणापेक्षा माझी कणिक ही थोडी कमीच आहे. आता या कणकेची छान अशी खोलगट वाटी बनवून घेऊ. त्यासाठी कणिक हाताला चिकटू नये म्हणून थोडीशी कोरड्या पिठात घोळून घेतली. आता याची खोलगट वाटी बनवून घेते. ही वाटी बनवताना देखील काही टिप्स महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या, ज्यामुळे पराठा लाटताना फुटणार नाही. आपल्याला या वाटीची मध्यभागची जी साईड आहे ती थोडी जाड ठेवायची आहे, तर वरील बाजू थोडी पातळ ठेवायची आहे. यामुळे पराठा दोनही साईडने एकसारखा लाटला जातो, एका साईडने जाड तर एका साईडने पातळ, किंवा एका साईडने फुटतोय असं अजिबात होत नाही. आता यामध्ये सारण ठेवायचंय, हाताने थोडंसं प्रेस करून द्यायचं, म्हणजे मग या खोलगट वाटीमध्ये हवा अजिबात भरली जात नाही. आता ही वाटी बंद करून घ्यायची आहे, त्याकरिता कणके ज्या ज्या कडाच्या साईड्स आहेत त्या आपल्याला उंचवून घ्यायच्या आहेत. आणि ज्या वेळेला वाटी बंद करायची वेळ येईल त्यावेळेला या कडा व्यवस्थित अशा एकसारख्या जुळवून घ्यायच्या, यामुळे आपला जो उंडा आहे तो अजिबात भरतानी फुटत नाही. जी वरती एक्स्ट्राची कणिक येते ना ती देखील अशीच साईडला चिकटवून द्यायची, तोडायची नाही. उंडा तयार झाला की हातांवर असा थोडासा पसरट करून घ्यायचा, यामुळे सारण कडेपर्यंत एकसारखं पसरलं जातं. आता या उंड्याला थोडंसं कोरडं पीठ लावून घेते, यामुळे पराठा लाटताना चिकटणार नाही किंवा फुटणार नाही. आता पराठा लाटून घेऊ. आता हा पराठा लाटायला लागण्यापूर्वी थोडंसं पुन्हा एकदा बोटांनी प्रेस करून घेऊ, म्हणजे सारण एकसारखं कडेपर्यंत पसरेल. आता पराठा लाटायला लाटणं हे अगदी हलक्या हाताने धरायचं आणि दोनही साईडने अलटपलट करून एकसारख्या या साईड लाटून घ्यायच्या आहेत. सुरुवातीला पराठा मध्यभागी लाटायचा, म्हणजे मध्यभागचं जे सारण आहे ते कडेला पोहोचतं आणि मग नंतरच याच्या कडा लाटायच्या. यामुळे कडा जास्तच जाड राहत नाही, एकदम एकसारख्या व्यवस्थित लाटल्या जातात. तर बघा, अजिबात न फाटता आपला हा पराठा किती व्यवस्थितरित्या लाटला जातोय, एकसारखा पुढे सरकतोय. हा मी फक्त हलकसं सारण दिसेपर्यंतच लाटून घेणारे, जास्त लाटणार नाही आहे, पण जास्त जाडही ठेवायचं नाही आहे, मध्यम जाडीचा असावा. लाटून घेतलेला पराठा लगेचच भाजून घेऊयात. त्याकरिता तवा अगोदरच गरम व्हायला ठेवलेला होता, तवा हा ऑलरेडी गरमच असावा, मध्यम गरम तरी असावा.
त्यावर थोडंसं तूप किंवा तेल लावून घ्यायचं, कारण हा पराठा आपला पहिलाच आहे ना, तव्याला चिकटायला नकोत म्हणून यावर लगेच पराठा टाकला. आता वरील साईड जोपर्यंत कोरडी वाटत नाही किंवा हलकीशी फुलायला लागत नाही तोपर्यंत पराठा पलटवायचा नाही. पराठा हलकासा फुलायला लागला किंवा कोरडी साईड वाटायला लागली की हा मी पलटवून घेतला आहे. आता या साईडने ना थोडंसं तूप लावून घेते. माझ्या घरात हे पराठे थोडेसे खस्ताच आवडता, त्यामुळे तुपाचा वापर करते. हवं तर तुम्ही तेलही वापरू शकता. तर बघा आपला पराठा किती छान असा फुलायला लागला आहे. पुन्हा एकदा पलटवून टाकते आणि दुसऱ्या साईडने भाजून घेते. हे पराठे भाजत असतानाची आणखी एक महत्त्वाची टिप्स म्हणजे गॅसची फ्लेम फुल ठेवायची. यामुळे पराठे छान असे टम्म फुलतात आणि मऊ लुसलुशीत तयार होतात. तर बघा दोनही साईडने छान असं खमंग तूप लावून हलकेसे डाग पडेपर्यंत हे पराठे मी भाजून घेतले. किती छान असा टम्म फुललाय यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल. भरपूर असं सारण भरून देखील फक्त 3 चमचे बेसन पीठ घातल्यामुळे आपले हे आलू पराठे अजिबात न फाटता न फुटता छान असे तयार झाले आहेत. सेम पद्धतीने उरलेले देखील पराठे बनवून घ्यायचे. तयार झालेले पराठे लगेचच गरम असताना डब्यात किंवा मग टोपल्यात न ठेवता या पद्धतीच्या जाळीदार स्टँडवर ठेवा. यामुळे यातील पूर्णता वाफ निघून जाते आणि आपले हे पराठे आणखी जास्त छान असे टिकतात. अजिबात यांना पाणी सुटत नाही आणि त्यामुळे ते ओलसरही होत नाही. सेम पद्धतीने आणखी एक पराठा तुम्हाला भाजून दाखवते. तर बघा हा पराठा मी छान असा पातळ लाटलेला होता. तुम्हाला यातील अतील सारण देखील दिसत असेल. इतका व्यवस्थित लाटून देखील पराठा बघा किती मस्त असा टम्म फुलतोय. जर मी सांगितलेल्या स्टेप्स टिप्स तुम्ही सुद्धा वापरल्या तर एकूण एक पराठा तुमचा नक्कीच टम्म फुलणारे. कितीही सारण भरलं तरी देखील हे पराठे जबरदस्तच तयार होता. बघितलं किती मस्त हा देखील पराठा टम्म फुललाय. सेम पद्धतीने उरलेले ही पराठे बनवून घेते. हिवाळ्यामध्ये असे मऊ लुसलुशी टम्म फुलणारे तोंडात जाताच विरघळणारे खमंग पराठे खायला असले की आपला नाश्ता अगदी पोटभरीचा तयार होतो. हे तयार झालेले पराठे एखाद्या चटणीसोबत दह्यासोबत किंवा असेच खाल्ले तरी देखील भन्नटच लागणारे. त्यामुळे तुम्हाला मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या कमेंट्स करून नक्की कळवा. एवढ्या साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत त्यामुळे आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत व्हॉट्सॲपवर फेसबुकवर नक्की शेअर करा. आजची ही रेसिपी ट्राय केल्यानंतर याचे फोटो माझ्या इन्स्टा पेजला किंवा फेसबुक पेजला टॅग करायला अजिबात विसरू नका. रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर आणि कमेंट्स करायला देखील अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूयात तुमच्याच आवडत्या छानशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.